विभाग पहिला, पहिला घटक रोमन संख्याचिन्ह। इथे तुम्हाला एक घड्याळ दिसत आहे, या घड्याळाच्या तबकडीवर संख्यांच्या जागी तुम्हाला वेगळीच चिन्ह दिसत आहे आणि या तबकडीवरची ही जी चिन्ह आहेत ही तुम्हाला जी दिसत आहेत ही रोमन संख्याचिन्ह आहेत। पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी आय, एक साठी आय, पाच साठी व्ही, दहा साठी एक्स ही अक्षर संख्याचिन्ह म्हणून वापरली जात। म्हणून या संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात। या पद्धतीत शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं, अंकांची स्थानिक किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती। रोमन संख्याचिन्हांच्या सहाय्यानं संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आहेत। नियम पहिला, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात। उदाहरणार्थ दोन वेळा आय, एक आय म्हणजे एक, मग दोन वेळा आय याचा अर्थ एक अधिक एक बरोबर दोन। त्याचप्रमाणे डबल एक्स, दोन वेळा एक्स, एका एक्सची किंमत आहे दहा, मग दोन वेळा एक्स याचा अर्थ दहा अधिक दहा बरोबर वीस। तीन वेळा आय, एका आईची किंमत आहे एक, तीन वेळा आय म्हणजे एक अधिक एक म्हणजेच तीन। नियम दुसरा, आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात, व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही। महत्वाचा नियम आहे तर आय आणि एक्स हे चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळाच लिहिता येतात, त्यापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही, आणि व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही। तिसरा नियम आहे, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते। उदाहरणार्थ व्हीच्या पुढे आय लिहिलाय, याचा अर्थ व्हीची किंमत आहे पाच, आयची किंमत आहे एक। व्हीच्या पुढे आय लिहिला आहे याचा अर्थ याची किंमत, आयची किंमत व्हीमध्ये मिळवली जाणार आहे, म्हणजेच पाच अधिक एक आपल्याला मिळतील सहा। त्याचप्रमाणे एक्सच्या पुढं आय लिहिला आहे याचा अर्थ एक्सची किंमत दहा, आयची किंमत एक, या दहामध्ये आपल्याला एक मिळवले मिळाले अकरा। तसंच एक्स व्ही म्हणजेच दहामध्ये पाच मिळवले पंधरा, व्ही दोन वेळा आय म्हणजे पाच अधिक दोन बरोबर सात। इथं एक्सच्या पुढे दोन वेळा आय लिहिले आहेत याचा अर्थ एक्सची किंमत दहा, दोन वेळा आय म्हणजे दोन, या दहामध्ये दोन मिळवले बारा मिळाले। एक्सच्या पुढं व्ही आणि आय लिहिले आहेत याचा अर्थ दहा अधिक पाच अधिक एक बरोबर सोळा। व्हीच्या पुढे तीन वेळा आय आहेत म्हणजे पाचच्या मध्ये तीन मिळवले, एकूण मिळाले आठ। एक्सच्या पुढे तीन आय लिहिले आहेत याचा अर्थ मोठी संख्या एक्स आहे, एक्सची किंमत आहे दहा, दहामध्ये हे तीन वेळा आय म्हणजे तीन मिळवले, मिळाले तेरा। नियम चार, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीत वजा केली जाते, मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत। तर हा नियम असा आहे की आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे जर लिहिलं तर काय होणार आहे, या व्ही किंवा एक्सच्या किमतीतून आयची किंमत वजा होणार आहे। पण इथं नियम महत्वाचा असा आहे की आय हे चिन्ह व्ही आणि एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही। जसं की उदाहरणार्थ व्हीच्या डावीकडे आय लिहिला आहे याचा अर्थ व्हीची किंमत पाच, या पाचमधून आयची किंमत आपल्याला वजा करावी लागतील, मग आय व्ही म्हणजे आपल्याला मिळतील चार। त्याचप्रमाणे आय एक्स, इथं पण एक्सच्या डावीकडे आय लिहिला आहे याचा अर्थ आयची किंमत काय होणार आहे, एक्सच्या किमतीतून वजा होणार आहे, म्हणजे दहामधून एक वजा केले मिळाले नऊ। आता महत्वाचं आहे की आठ ही संख्या आय आय एक्स अशी लिहित नाहीत। चौदा व एकोणीस या संख्या जरा वेगळा विचार करून लिहाव्या लागतात। चौदा म्हणजे दहा अधिक एक अधिक एक अधिक एक, परंतु आय एकसाठी आय हे चिन्ह जास्तीत जास्त तीनच वेळा वापरता येते, म्हणून चौदा ही संख्या दहा अधिक चार
अशी विचारात घेऊन 4 साठी आय व्ही हे चिन्ह वापरून 14 ही संख्या एक्स आय व्ही अशी लिहितात. तसंच 19 ही संख्या 10 अधिक 9 अशी विचारात घेऊन एक्स आय एक्स अशी लिहितात. 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्या चिन्ह वापरून लिहितात. जसं की 12 म्हणजे 10 अधिक 2, याचा अर्थ 2 म्हणजेच 1 अधिक 1, 10 साठी x, या x साठी i, म्हणजे 12 आपण xii अशा गटामध्ये विभागणी करून आपण रोमन संख्या चिन्ह लिहिणार आहोत. तसंच 7 ची विभागणी आपण करणार आहे 5, 1, 1, म्हणजे 5 अधिक 1 अधिक 1. 5 साठी आहे v, x साठी आहे i, या x साठी i. तसंच 18 ची विभागणी अशी करणार आहे 10 अधिक 5 अधिक 3, 3 म्हणजेच 3 वेळा 1 मिळवणार आहे, या 10 साठी x, 5 साठी v आणि 3 साठी 3 वेळा i अशा गटांमध्ये विभागणी करून रोमन संख्या चिन्हामध्ये अंक लिहिणार आहोत.